लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न. लिंगायत महासंघ निप्पाणी भाग प्रणीत वधूवर सूचक मंडळ प्रस्तुत लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता परमपूज्य श्री शिवानंद स्वामीजी, परमपूज्य श्री मल्लिकार्जुन स्वामीजी भोज व परमपूज्य चन्नबसव स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संजय शिंत्रे यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लिंगायत समाजातील गुणवंत 10वी उत्तम गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन आदरणीय परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आशीर्वचन सांगताना मल्लिकार्जुन स्वामीजी म्हणाले, आत्ताच्या काळात शैक्षणिक मुलामुलींची प्रगती झाल्यामुळे व पालकांची व मुलामुलींची अपेक्षा वाढल्यामुळे निश्चित वेळेत मुलामुलींचे विवाह होत नाहीत आणि यामुळे भविष्य काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. आता शिक्षणामुळे मुलांचेही शिक्षण झालेलं आहे, मुलींचेही शिक्षण झालेलं आहे आणि त्या योग्य स्थळ पाहिजे, योग्य स्थळ पाहिजे, ह्याच्यातही विकळ पाहिजे, ह्याच्यातही विकळ पाहिजे म्हणून मुली ज्या शिकलेल्या असतात आणि मुलं कमी शिकल्या असल्या कारणानं मुलीच्या मानाने मुलं स्वतः केला त्यात बरीच धाप पडल्या होत जातात. त्यांना अनुरूप मिळते, ह्यांना अनुरूप मिळते अशामुळं त्याला पुराची समस्या शिकते. आमच्याकडे अशी समस्या आलेली आहे की मुली माता बाबाला फुकटाचा कोण गेलोच आम्ही चालतो तो वाटाच नाही असं वाटते की आमच्या मुलीचे एवढे शिक्षण झालं यांच्यापेक्षा चांगलं पाहिजे म्हणून स्वतःचे विवाह लवकर येत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ना बरंच पुढचं त्यांचं जीवन कठीण होऊ शकत. त्यासाठी आता पालकांचा मी एकच विनंती करू शकतो की हे वधू मेळावा हे लग्नाचा संबंध आहे, त्यांनी बदलून हे काय दृष्टीने नाही आहे, कोणाच्या हातात नाही आहे, त्याला काय म्हणतात आपल्या इथं ऋणानुबंध संबंध हे. यावेळी परमपूज्य शिवानंद स्वामीजी आशीर्वचन सांगताना म्हटले, लिंगायत महासंघ निप्पाणी प्रणीत वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करून एक उत्तम कार्य केलेलं आहे. लिंगायत समाजातील तरुण तरुणी व त्यांच्या पालकांनी मुली शोधण्यासाठी किंवा मुले शोधण्यासाठी इतरत्र पैसा खर्च न करता एकाच ठिकाणी सर्व मुलामुलींची माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे असे सांगितले. ಆದ್ರೆ ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲತೆಗಳಾಗ್ಬೇಕು. ಅಡ್ಡಾಡಕ್ಕಂತ ಬಡವರು ಕನ್ಯಾ ನೋಡೋದಕ್ಕ ಹೊರ ನೋಡೋದಕ್ಕ ಅಡ್ಡಾಡೋ ಸಂಬಂಧ ಎಷ್ಟು ಅಡ್ಡಾಡ್ತಾರಂತಂದ್ರೆ ಬಹುತೇಕ ಈ ಮದುವೆಕ್ಕಿಂತ ಖರ್ಚು ಹೆಚ್ಚು ಅಡ್ಡಾಡಕ್ಕ ಬಂದಿರ್ತೈತಿ, ನೋಡಕ್ಕ ಬಂದಿರ್ತೈತಿ. ಮನೆಯೊಬ್ಬರಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡಿ ನೋಡಿ ಸಾಕಾಗೈತ್ರಿ, ನಮ್ ಮದುವೆಗೆ ಏನ್ ನಾವು ರೊಕ್ಕ ಕೂಡಿಸಬೇಕು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದ ರೊಕ್ಕ ಈಗ ಮುಗಿದಕ್ಕೆ ಮದುವೆನ ಮುಂದೆ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಎಂತಂದ್ರು ಅದ್ರ ಅರ್ಥ ಈ ನೋಡೋ ಸಂಬಂಧ ಮದುವೆಗೊಂಡಿರ್ತಾವ. ಆದ್ರೆ ಈ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಂಘ ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ಹುಡುಕಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ನೀವು ಇದ್ದಲ್ಲೇ ಸಿಗ್ತದೆ ಇರತಕ್ಕಂತ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗ ಇವತ್ತ ವಧುವರದ ಒಂದು ಏನು ಪರಸ್ಪರದ ಗಟ್ಟಿಗಾಗಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಗೌರವಿಸತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಿಂಗಾಯತ್ ಮಹಾಸಂಘ ಯಾನಿ करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान अनेक भागातून लिंगायत समाजातील वधूवर व पालक आले होते. वधूवर आपला परिचय देत आपली माहिती सांगत होते. ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಎಡಿಟರ್ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ ಮಾಡಿಸಿದ್ದೇನೆ. ನಾವು ಹೇಳುವುದಿಲ್ಲರು ತಂದೆ ತಾಯಿ ಅಗ್ರಜಿ ಮತ್ತು ತಮ್ಮ ತಂಗಿ ಮತ್ತು ನನ್ನ ತಂಗಿ ತಂದೆ ಇವಾಗ MBBS ಚಾಮರಾಜನಗರಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ತಮ್ಮ BA ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ, ಜಯ ಬಜಡಿ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ. ಮತ್ತು ತಂದೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ರೈತರು ಮತ್ತು ತಾಯಿ ಗೃಹಿಣಿಯಾಗಿದ್ದಾರೆ.
या कार्यक्रमास लिंगायत महासंघ निप्पाणी प्रणित भागाचे सर्व पदाधिकारी, पालक, वधूवर यांच्यासह लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.